तर आपली ही लाडकी श्रीदेवी आपल्याला पुन्हा भेटेल आणि ती जान्हवीच्या रूपात भेटेल असं तिच्या चाहत्यांना वाटतं. चित्रपट सृष्टीमध्ये नायिका म्हणून आई आणि मुलीमध्ये स्पर्धा पाहता आली असती, पण नियतीला ते मान्य नव्हतं. नायिका म्हणून जिथे श्रीदेवी पुनरागमन करत होती, तर दुसऱ्या बाजूला आपल्या मुलीला बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी तयार करत होती. धडक ह्या चित्रपटातून श्रीदेवीची मुलगी जान्हवी काही महिन्यातच भेटीला येईल. मराठी चित्रपट सैराटचा हा रिमेक. श्रीदेवी तिच्या मुलीच्या बॉलिवूड पदार्पणासाठी सजग होती. अनेक चित्रपटांच्या ऑफर्स पाहिल्यावर अखेर करण जोहर बॅनरच्या म्हणजेच धर्मा प्रोडक्शन अंतर्गत येऊ घातलेल्या धडक ह्या चित्रपटावर शिक्कामोर्तब झालं. जान्हवीसाठी मेहनत घेणारी श्रीदेवी मधली आई पदोपदी दिसत होती. बोनी कपूर सोबत श्रीदेवीचं हे पहिलं लग्न असलं तरी बोनी कपूर यांचं हे दुसरं लग्न. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी दुसरं लग्न केलं. अर्जुन आणि अंशुला ही बोनी कपूर यांची मुलं. त्यांच्यात आलबेल नव्हतंच. अर्जुन आता बॉलिवूडमध्ये स्थिरावलाय, पण त्यांचं हे यश बघायला त्याची आई हयात नाही. पहिला चित्रपट रिलीज होण्याआधी काही महिने आधीच मोना कपूर यांचं निधन झालं. आज नियतीने जणू तेज चक्र पुन्हा फिरवलं. जान्हवीचा पहिला चित्रपट अवघ्या काही महिन्यांनी प्रदर्शित होत असताना हे पाहायला श्रीदेवी हयात नाही, पण ती पुन्हा येईल जान्हवी श्रीदेवी कपूरच्या रूपाने. श्रीदेवीची छबी असलेल्या जान्हवीमध्ये कदाचित श्रीदेवीच दिसेल. श्रीदेवीच्या एका चित्रपटाची कथा प्रत्यक्षात येईल. हे लम्हे हे पल हम बरसो याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. तिचे चाहते लम्हे अनुभवतील. पूनम नार्वेकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.